नमो नमः मित्राणि, स्वागतम् अत्र भवतां भवतीनां च सर्वेषां। इयत्ता नववी कक्षेच्या आपल्या या संस्कृत पाठ्यपुस्तकातील आज आपण बघणार आहोत सप्तमः पाठः योगमाला। योगमालामधील हे सुभाषितं बघूया। पादांगुष्ठौ पाणिभ्यां गृहीत्वा श्रवणावधि धनुराकर्षणं कुर्यात् धनुरासनम् उच्यते। पादांगुष्ठो पाणिभ्यां गृहीत्वा श्रवण अवधि धनुः आकर्षणं धनुराकर्षणं कुर्यात् कुर्यात् धनुरासनम् उच्यते। धनुः आसनम् उच्यते। या प्रकारे संधि होतो आहे। अन्वय होऊया कशा कशा प्रकारे होतोय तो। धनु आसनम उच्यते, हे धनु आसनम धनुरासनम उच्यते म्हटलं जातं। कोणतं धनुरासन म्हटलं जातं त्याविषयी सांगितलंय की धनुरासन कशा प्रकारे केलं पाहिजे, कशा प्रकारे करता येऊ शकतो। पादांगुष्ठौ पादयोः अंगुष्ठौ पायाचे दोन्ही समोरचे बोट म्हणजे अंगठे, दोन्ही पायाचे दोन्ही अंगठे पाणीभ्याम दोन्ही हातांनी पायाचे दोन्ही अग्रभाग म्हणजे अंगठे दोन्ही हातांनी गृहीत्वा म्हणजे धरून, गृहीत्वा म्हणजे धरून श्रवणावधी संधी होतो। श्रवण अवधी म्हणजे श्रवण म्हणजे कान, अवधी म्हणजे समांतर पर्यंत। पायाचे दोन्ही अंगठे दोन्ही हातांनी गृहीत्वा म्हणजे धरून कुठपर्यंत तर कानापर्यंत किंवा कानाच्या समांतर धनुराकर्षणम धनु आकर्षणम ज्या प्रकारे धनुष्य खेचला जातो धनु आकर्षणम कुर्यात्। धनु म्हणजे ज्या प्रकारे धनुष्य आकृष्ट केला जातो किंवा ओढला जातो त्याप्रमाणे कुर्यात् करावं, हेच करणं म्हणजे धनु आसनम उच्यते म्हणजे धनुरासन त्याला म्हटलं जात। आणि आपण बघूया एकदा पाणीभ्याम पादांगुष्ठो गृहीत्वा दोन्ही हातांनी पादांगुष्ठो पायाचे दोन्ही अंगठे गृहीत्वा म्हणजे धरून श्रवणावधी कानाच्या समांतर किंवा कानाच्या समांतर पर्यंत धनुराकर्षणम धनुष्यासारखे खेचणे कुर्यात् हे करावं, तर ते धनुरासनम उच्यते त्याला धनुरासन असं म्हटलं जातं। या व्हिडिओ सोबतच तुम्हाला धनुरासन कसं करायचं याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ खाली दिलेला आहे, त्यामुळे आपण कशा प्रकारे धनुरासन करू शकतो। इथे सुभाषितामध्ये आपल्याला फक्त हे पाहायचंय की कोणकोणत्या संधी आणि कोणकोणते शब्द इथे आलेले आहेत। पादांगुष्ठो पादयोः अंगुष्ठो दोन्ही पायांचे अग्रभाग म्हणजे अंगठे पाणीभ्याम म्हणजे पाणी म्हणजे हात, पाणीभ्याम म्हणजे दोन्ही हातांनी गृहीत्वा प्रत्यय इथे आलेला आहे म्हणजे धरून श्रवणावधी श्रवण अवधी श्रवणावधी म्हणजे कानापर्यंत किंवा कानांच्या समांतर धनुराकर्षणम धनुहू प्रमाणे आकर्षित करावं धनुष्याप्रमाणे खेचावं कुर्यात् असं करावं, तर ते काय म्हणतात तर धनुरासन उच्यते धनु आसनम इति उच्यते धनु आसन किंवा धनुरासन असं त्याला म्हटलं जातं। अशा प्रकारे धनुरासन करण्याची क्रिया या सुभाषितामध्ये आपण पाहिली आहे किंवा अभ्यासलेली आहे।